हे आम्हाला ते हयात असेपर्यंत माहित नव्हतं, ते हयात असताना माहित झालं असतं हे पुस्तक आधीच तयार झालं असतं. मग माहीत कसं झालं? तर त्यांच्यानंतर त्यांची एक वही मला सापडली, जणू तो अमृतकुंभ होता. आणि त्या वहीत त्यांनी जी काही आपले पंचवीस आपण नेहमी पद म्हणतो, मी पुढं त्याचा हे रेफरन्स घेईन, तर ती पद कशी सुचली, कधी सुचली, कोणत्या प्रसंगात सुचली याची पार्श्वभूमी लिहिली. मग ती वही मी आणि माझी थोरली बहीण सरोजिनी वाचली आणि त्यातल्या निवडक गोष्टी काय तयार निवडल्या आणि म्हणले याचं आपण पुस्तक करावं का. आमची बहीण वाचून कोण म्हणले, म्हणलं वाचू न वाचू ही वही जीर्ण होत चाललेली आहे, काही काळानंतर ही वही नष्ट होईल आणि त्यांनी केलेलं साहित्य जे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ही त्यांची इच्छा आहे, ती इच्छा अपूर्ण राहील, तर ती इच्छा पूर्ण करायची म्हणून हे पुस्तक तयार केलं. त्यात त्यांनी काही आपल्या आयुष्यात आलेल्या गोड कटू प्रसंगाचाही त्यांनी काही वर्णन केलेलं आहे. आता त्यांच्या पुस्तकाचे एकूण दोन भाग केलेले, पहिला भाग संत परिचय, कारण त्यांच्या वहीमध्ये सेलूकर महाराज, श्रीकृष्णदेव महाराज यांचे पदोपदी त्या उल्लेख झालेला आहे, त्यांना आठवण झाली की त्याच्यावरती काहीतरी लिहायचं, त्याच्यावर आठवण काहीतरी लिहायचं. मग विचार असं केला की ह्या सगळ्या संतांचा परिचय पहिल्या भागात घेऊ आणि उरलेल्या भागात आपली नेहमीची पंचपदे ती घेऊ. तर या संतांच्या परिचयामध्ये काय घेतलं आहे बघा, भाग एकमध्ये पहिला भाग आहे सदानंदाचं चरित्र आणि हा आनंद संप्रदाय कसा स्थापन झाला याची माहिती पहिल्या भागात पहिल्यात नाही. रंगनाथ स्वामी आणि श्रीदेव स्वामींच्या पूर्वजांचा या ठिकाणी उल्लेख केलेला, ते चौसाळी महाली खडकी गावचे, तिथून देशमुख लोक इथं कसे आले, कसे वास्तव्य केलं हे त्या वहीचं होतं तेच घेतलेलं आहे. त्यानंतर दत्तानंद रंगनाथ स्वामी आणि श्रीधर स्वामी यांचा अल्प परिचय घेतला आहे. आता श्रीधर स्वामींच्या फोटोच्या खाली दोन वळे येतात, नजीक नाझरे श्रीधर कवीचे नदी मान गंगा, धरुणी संत संगा हे कोणी म्हटलेलं आहे, तर गदी माडगूळकरांनी म्हटलेलं आहे. जसं आपण एखाद्या ठिकाणी माझं घर कुठं आहे सांगताना आमक्या पाटलाचा वाडा आहे ना त्याच्या बाजूला माझं घर आहे, तसं त्यांनी श्रीधर स्वामींचा उल्लेख करून त्याने आपलं गाव कुठं आहे ते सांगितलं. त्याची पूर्ण माझ्या पुढं कविता मिळाली, ती कशी मिळाली त्याची एक थोडक्यात गंमत सांगतो. मी ज्यावेळेस नामदेव गाथेवरती अभ्यास करतो त्यावेळेस त्यावरच्या शेवटच्या ह्याच्यात असं होतं की एक तुम्ही तुमची कौटुंबिक माहिती द्यायची आणि त्या दोन लोकांचा शिफारस द्यायची, प्रस्तावना द्यायची. तर ही प्रस्तावना देत असताना मी डॉक्टर अशोक गोडबोले यांच्याकडे माझे ते पाठवलं, त्यांनी ते खालच्या दोन वेळ बघितल्या, त्यांची आनंद बाळकरांचा अत्यंत घनिष्ठ परिचय होता, त्यांनी आनंद बाळकरला फोन केला की अशाच माझ्याकडे दोन वेळ मिळाल्या ते कळलं कुठलं आहे काय आहे मला पाहिजे. तर त्यांनी रात्री फोनवरती त्यांना ते का सगळं कविता सांगितली, माझा गाव आनंद ह्यांनी गोडबोल्यांच्या सहाय्यांनी म्हणली, त्यांच्या मिसेसने ती लिहून काढली आणि दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आणून दिली, म्हणून त्या दोन वेळी मी याच्या शेवटी घातलेले आहेत. त्यानंतर वंदनीय रिंग श्रीकृष्ण दीक्षित महाराजांचा मला रंगलीलामृत या ग्रंथातून त्यांचा परिचय सापडला. पण पुढचा एक असा प्रसंग आला होता की बाबूराव महाराजांना आपण ओळखतो, त्यांचं कार्य मोठं आपल्याला माहीत होतं पण लिखित काही कुठं सापडेना. मग महाराजांच्याकडे मी गंगाखेडलं गेलो, त्यावेळेस म्हणलं महाराज असं असं आहे, ते म्हणले बाळू महाराज म्हणून माझे एक हे आहेत संबंधित, त्यांच्याकडून तुम्हाला देतो. महाराजांनी पदोपदी ह्याच्यात मदत केली, ह्याच सिंहाचा वाटा महाराजांचा आहे. आणि त्यानंतर त्यांचा हे केलं आणि ह्या त्यातून मुख्य प्रश्न जे आहे ते महाराजांचं आहे, माझं ह्यात काही नाही, फक्त पोस्टमनचं काम मी केलेलं आहे. या मोठ्या लोकांचं तुमच्यापर्यंत आणून पोस्ट जसं पोस्टमन पोस्टाचं टपाल आपल्यापर्यंत आणून देतो तेवढं मी आणि आमच्या भावाने केलेलं आहे. त्यानंतर यज्ञेश्वर महाराजांना म्हणलं तुमचा फोटो छापतो, ते म्हणले माझा फोटो नाही छापायचा, माझी खरं मी छापायची इच्छा होती, पण त्यांनी त्यांचं कार्य जे दिलं त्याचा या ठिकाणी समावेश केला आहे. आणि शेवटी निजरंग बाळ उर्फ तातोबा देशपांडे यांचा जीवन वृत्तांत थोडक्यात घेतला आहे आणि त्यांच्यात एक कवी मनाला जे काही हेलकावे बसले त्यातली थोडी वर्णन केलं आहे. तर 1956 सालची एक कविता आहे त्यांची प्रपंच घ्यायच्यात, 1956 साली कुळ कायदा आला आणि सगळ्यांच्या जमिनी एका आदेशाने एका रात्रीत सगळ्या संपल्या,
म्हणजे ज्या जमिनीच्या आपण मालक होतो त्या जमिनीतल्या चिमूटभर माटीवर सुद्धा आपला हिस्सा राहिला नाही. आणि त्यावेळेस त्यांना एक कविता सुचली, त्याचं फक्त हेडिंग घेतो कारण सगळी कविता म्हणायला आपला वेळ नाही आहे. कोण करेल काय वार आता कोण करेल काय वार, मुले बाळे अन्न अन्न करतील, भुके नाही ते तडफडतील, कोण त्याचा वारी आता मरणार त्याचा कोण करेल काय वार. ही डोळ्याला पाणी आणणारी एका दिवसात सगळ्या जमिनी संपल्या हे यातनं दिसतं. त्यानंतर दत्त ह्या कृष्णाष्टमीचं कीर्तन फुटाण्याच्या वाड्यात होत होतं, त्या ठिकाणी दुसरं वर्ष असताना त्यांनी तत्कालीन कंसाची जशी परिस्थिती तशीच आजसुद्धा परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी एक काव्य केले. तेव्हा धर्म बुडाला म्हणच मातला, कोणी पुसेना कोणाला, कोणी पुसेना कोणाला, बोध युवती छळती पीडती, मोद वाटतो दुष्टाना, माता पित्यासी अवमानी ती प्रिय मानती कांतेला, बंधू भगिनी सखा सोडून विचार पुसतो शत्रुराला. म्हणजे त्यावेळच्या परिस्थितीत आजच्या परिस्थितीत विशेष काही बदल पूर्ण आहे कविता त्या पुस्तकात घेतलेली आहे. आता विभाग दुसऱ्याकडे तुम्ही, या विभागात आपण जी नेहमी पंचपदी म्हणतो तीच घेतलेली आहे, पण त्या पंचपदीत काय केलेलं आहे की निजरंग बाळ यांना ती काही पदे जी आहेत ती कधी सुचली कशी सुचली याच्याविषयी थोडीशी पार्श्वभूमी घेतलेली आहे. अर्थात त्यांच्या पदापुरतीच आहे ती पार्श्वभूमी, इतर पदे इतरांची आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आपल्याला उपलब्ध आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर बसव कल्याणला कशी गेले तिथली माहिती कशी मिळाली ह्याच्यावरती पद आपल्या पंचपदीत नेहमी तुम्ही म्हणताय ते पद आहे. विश्वा माझी खंडे नोवी हे कसं सुचलं तर ज्यावेळेस पहिल्यांदा ते बसव कल्याणला गेले त्यावेळेस गंभीरानंदाने त्याला एक वाचायला पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकावरून ते त्यांनी पद तयार केलं. त्यानंतर गंभीरानंदाने तर विनंती केली होती की नाझऱ्याला तुम्ही एकदा या वाशिमची इच्छा आहे. त्यावेळेस त्यांच्याबरोबर झेंडेबाबरोबर होते, प्रभाकर बाबरो होते, शंकरराव हवलदार होते, हे सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी विठ्ठलराव मासूर होते. त्यांनी विनंती केल्यावर गंभीरानंदानी इथे यायचं कबूल केलं. दिवस ठरला, आमच्या दिवशी येतो तुम्हाला कळवतो म्हणले मी. सोलापूरला त्यांचा मुक्काम चाटे अविग्रहात श्रीनिवास देशपांडे यांच्याकडे होणार होता, एक मुक्काम तिथे करून ते इथे येणार होते. आणि असं ठरलं असताना हे पत्राची वाट पाहत होते. एके दिवशी दुपारच्या वेळेस एक पोस्टमन आला, त्यांच्या हातात एक पत्र पडलं. त्यांना वाटलं ह्या पत्रात आता काय असेल तर महाराज कधी येणार ह्याची आपल्याला तारीख मिळेल, पण त्या पत्रात होतं वेगळंच. तर गंभीरानंद महाराजांनी देह ठेवलेला होता आणि त्याचं ते पत्र होतं. म्हणजे ज्या महाराजांच्या आगमनाची वाट पाहत होते त्या महाराजांचं देहावसान झालेलं पत्र बघितल्यावर झेंडेबावरच्या वाड्यात सगळेजण एकत्र जमले. पुढे रंगनाथस्वामीचा फोटो होता, कुणालाच बोलायला शब्द नव्हते. आणि त्यावेळेस त्यांना सुचलं पत्र, रंगनाथा ममचित्ता भरवसा तुझा बाद, हे पद त्यांना सुचलं आणि ते पद ते आपल्या पंचपदीत आलं. त्यानंतर त्यांच्यानंतर माधवानंद त्या गादीवर बसले. माधवानंद हे त्यांचे गुरुबंधू होते. मग त्यांनी सांग त्यांना विनंती केली की त्या महाराजांची आपण राहिलेली इच्छा आहे ती महाराज तुम्ही पूर्ण केली पाहिजे. महाराजांनी आनंदाने स्वीकारला. महाराज इथं आले आणि इथं आल्यावर त्यांना जे पद सुचलं ते आला हो आला गुरुराज माझा, हे पद त्या त्यांना सुचलं. तर आणखीन एक त्यांच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो की दत्ताची पूजा वयाच्या 7व्या वर्षापासून ते करत होते. तिथे एक साधू महाराज आले, संजीवस्वामी त्यांचं नाव, त्यांचं वास्तव्य तिथं आलं. तर व्हायला लागलं काय की पूजेला गेल्यानंतर तिथं विरोध व्हायला लागला, खटखट केल्यानंतर कधी कुलू पडायचे. आणि एक दिवस असा आला की तो दिवस होता 10/2/1956 दुपारची वेळ, रणंत ऊन होतं, पूजेला गंध फुलं वगैरे सगळे घेऊन गेले आणि त्या महाराजांनी कुलू पकडायला पूर्ण नकार दिला. महाराजांनी केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल कोणाचंच दुमत नाही, त्या चांगल्या त्या चांगल्याच आहेत, पण त्यापासून आपला त्यांचे वंशज आहेत ते मात्र थोडेसे अंतरले. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्या महाराजांनी कुलू पकडत म्हणल्यावर नाही इलाज झाला, त्या पायरीवरती ते गंध फुलं हे गेले आणि मंदिराकडे पाहिलं कळच दिसत होता आणि त्यांच्या मनात एक तळमळ सुरू झाली. आणि त्याने तिथं त्या ह्याला मूर्तीलाच प्रश्न विचारला, का नाही करुणा तुला दयाळा, का नाही करुणा तुला, तुला पुजावे तुला बजावे, इच्छा अशी मला दयाळा, का नाही करुणा तुला, असं म्हणून ते घरी आले आणि त्याने त्या दिवशीपासून आपली पूजा बंद झाली. आता या प्रसंगी
देवागिरी गेलेली आमची दोन भावंड पांडुरंग आणि सुमती आणि जिच्या मायेच्या पदराखाली आम्ही लहानाची मोठी झालो ती प्रेमळाई मुक्ताबाई यांची आठवण होते। तसेच या पुस्तक निर्मितीस जिनी प्रेरणा दिली जिनी प्रोत्साहन दिलं ती आमची ज्येष्ठ भगिनी सरोजिनी आज मात्र ह्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळेस नाही आहे त्याची आठवण होते। असो शरीराने भले ते आमच्यात नसतील पण आत्मपणे नक्कीच आमच्यात असतील। शेवटी एवढेच सांगतो की यातील जे काय चांगले आहे ते ताकोबा उर्फ निजरंग बाळांचे आहे आणि नजर चुकीने जर काही नेऊन राहिले असेल तरी आम्हा भावंडांचे आहे त्याबद्दल आपण क्षमा प्रदान कराल अशी आशा करतो। व निजरंग बाळांना एवढेच म्हणेन पुढील तो भांडार धन्याचा हा मालक आम्ही तो हमाल भारव आहे आमच्या यातलं काही नाही आम्ही फक्त हमाल आहोत त्यांचं जे होतं ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं जर हे केलं नसतं तर ती वही नष्ट झाली असते म्हणून हा प्रपंच केलेला आहे। त्याच्या पुढचा बाकीच्या गोष्टी आहेत ते हरिभाऊ सांगतील।